नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव आहे पार्थिव तावडे आणि आज आलेलो आहे मी माझ्या गावामध्ये, कारण की आजपासून आमच्या गावात समयात्रा सुरू होते आणि 3 वर्षातून एकदाच येते ही समयात्रा, जिथे सगळे चाकरमाने जे आहेत कोकणातले ते त्याच्या गावाला परततात ह्या यात्रेसाठी. खूप मोठ्या जल्लोषात साजरी होती यात्रा. थोड्याच वेळात तुम्हाला गर्दी बघून कळणारच आहे. आणि टोटल ही यात्रा 3 दिवसाची असते, त्यामध्ये पहिल्या दिवशी लाट आणणं कार्यक्रम असतो, दुसऱ्या दिवशी लाट चढवणं आणि तिसऱ्या दिवशी लाट फिरवणं, असे 3 दिवस असतात. तर 3 दिवसांचे मी सेपरेट व्हिडिओज बनवणार आहे आणि जे जे नॉन कोकणकर्स लोक आहेत त्यांना आज समजणार आहे की आम्ही कोकणकर समयात्रा कशी सेलिब्रेट करतो ते. तर आज आहे पहिला दिवस म्हणजे लाट आणणं आणि मी चाललो आहे तर लाट आणायला. तर तुम्ही पण व्हिडिओला शेवटपर्यंत पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल ही यात्रा कशी असते ते. चला तर मग जाऊया आपण लाट आणायला. ती लाट आणि तुम्ही गर्दी बघू शकता किती गर्दी आहे ती. 3 वर्षातून येणारा हा समय आणि समयासाठी एवढी लोक आलेली आहेत, कोकणकर लोक. कोकणी लोकांचा हा उत्सव आहे आणि कोकणी लोक आजही ती परंपरा जोपासत आहेत. इथं काहीच नाही, अजून गावात जेव्हा एंटर होईल लाट तेव्हा अजून गर्दी होणार आहे. लाट उचललेली आहे आणि ही गर्दी लाट घेऊन जाणाऱ्यांची. आणि ही गर्दी तुम्ही बघू शकता. समयात्रेला सुरुवात झालेली आहे आणि हीच ती गर्दी, हेच ते कोकणातले चाकरमानी. मंडळी, समयात्रेला सुरुवात झालेली आहे आणि लाट आणणं कार्यक्रम सुद्धा चालू झालेला आहे. ही आहे ती लाट जी आता मिरवणुकीसाठी फिरवली जाणार आहे. आता या लाटेची मिरवणूक होणार आहे आणि गर्दी तर तुम्ही बघू शकता. हे आहेत सगळे कोकणातले चाकरमानी. चला तर मग सेलिब्रेट करूया आपण या समयात्रेला, 2024ची समयात्रा. आणि बघू शकता किती मोठी लाट आहे ती. तुम्ही गर्दी बघू शकता समयात्रेची. लाटेची पूजा केली जाते. लाटेची पूजा केली जाते आता.
पलीकडे सुद्धा लाटेची पूजा केली जाते. इकडे पोहे आणि कोकम सरबतची अरेंजमेंट केली आहे. पोहे आणि कोकम सरबत देतात इकडे. आणि इकडे लाट मिरवणूक चालली आहे लाटेची. ही आहे लाट. सर्व महिला पाया पडतात लाटेच्या. बघू शकता तुम्ही गर्दी बघू शकता तुम्ही कोकणकरांची. लाट चलतील लोक. Thank you.
तर लाठी खूप जड आहे आणि ऊन खूप आहे तुम्ही बघत असाल, आणि लोकांचे खूप पाय फासत आहेत कारण की विदाउट फुटवेअर लाट उचलायची असते, त्यामुळे लाट खूप जड आहे आणि ह्या उन्हामध्ये लोकांचे पाय फासत आहेत खूप, आणि गर्दी तर तुम्ही बघत असाल. ही तर फक्त सुरुवात आहे, पुढे अजून गर्दी वाढणार आहे. तर परत एकदा लाट उचलली गेलेली आहे, लाट खूपच जड आहे आणि सर्वांचे पाय भाजत आहेत. ऊन खूप कडक लागते इकडे, सकाळी मॉर्निंगला 15 डिग्री सेल्सिअस होतं टेम्परेचर, आणि आता बघू शकतात किती ऊन आहे ते राहिली लाट खूप जड आहे लाट. सर्व लोक मातीत जाऊन उभे आहेत कारण की पायच खूप भासत आहेत म्हणून. एक तर एवढी जड लाट आणि वरनं पाय खूप भासत आहेत. लाटेची पूजा करायला लाट खाली ठेवण्यात येते सारखी, लोक लाटेची पूजा करतात म्हणून लाट खाली ठेवत आहेत. आणि जय श्रीराम अशा घोषणा करत आहेत. सगळे गवतात जाऊन उभे सर्व महिला ज्या आहेत त्या लाटेची पूजा करतात. जेव्हा जेव्हा लाट खाली ठेवण्यात येते तेव्हा तेव्हा लाटेची पूजा करण्यात येते. तुम्ही बघू शकता जेव्हा जेव्हा लाट ठेवण्यात येते तेव्हा तेव्हा लाटेची पूजा केली जाते. पाण्याची गाडी देखील आली आहे रस्त्यावरती पाणी मारायला कारण की खूप चटके लागतात पायाला. लाटेची पूजा केली जाते जेव्हा जेव्हा लाट ठेवला जाते तेव्हा. पाण्याची गाडी देखील आली आहे, तर पाण्याचा टँकर सुद्धा आलेला आहे कारण की खूपच चटके लागतात सर्वांना. थोडं थोडं पाणी सोडण्यात येणार आहे आता, रस्ता ओला करणार आहे आता थोडा आम्ही कारण की लाट खूप जड आहे आणि चटके पण खूप लागत आहे. ते बघा रस्ता ओला करण्यात आला आहे जेणेकरून थोडा तरी थंड लागेल, पूर्ण तर थंड होणार नाही पण फुलनं फुलाची पाकळी सारखं केलेलं आहे. खूपच चटके लागत आहे सर्वांच्या पायाला त्यामुळे रस्ता ओला करण्यात आला आहे. इकडे लाटेची पूजा चालली आहे. Thank you.
पाणी पडल्यानंतर उत्साह अजून वाढलेला आहे. हे राहिला पाणी, लोकांचा उत्साह वाढलाय पाणी टाकल्यानंतर. पूजा वगैरे करतात ते. इकडे लाटेची पूजा केली गेली आहे, सगळं पाया पडतायत, आता सर्व लोक पाया पडतायत. इकडे ज्यूसची अरेंजमेंट केली आहे आणि लाडूचा प्रसाद सुद्धा भेटतोय, ज्यूस आणि लाडू. आणि गर्दी बघू शकता तुम्ही. तीन वर्षातून एकदा येते ही समायात्रा आणि सर्व कोकणातले जे चाकरमनी आहेत ते त्यांच्या गावाला परततात. समोर लाट आहे, तिची पूजा करताय सर्व महिला. ज्या आहेत त्या पूजा करतात आता लाटेची. आणि ते गाड्या पण खूप थांबवल्या गेलेल्या, आता लाट ठेवल्यामुळे सगळ्या गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तहान लागली असेल तर ही आपली लाट आहे, त्या लाटेच्या जस्ट मागे पाण्याचा टेम्पो आहे. कोणाला तहान लागली असेल तर ते घ्यावे, पाणी पिऊया. सर्व इकडचे ज्यूसचे ते लाभ घेत आहेत. किती गर्दी आहे बघा. तिकडे लाट ठेवली आहे. सकाळपासून चालू झालेला कार्यक्रम साडेतीन वाजले. साडेतीन वाजले आता. ऊन खूप आहे, बघू शकता जल्लोष, बघू शकता तुम्ही जल्लोष. अजून
तिकडे घ्या तिकडे घ्या. अजून हाफ रस्ता पण आम्ही पार नाही गेलाय. 4:30 वाजले 4:30 आणि गर्दी बघू शकता. लाट खूपच जड आहे आणि सगळी लोक थकली आहेत आता एवढी जड लाट घेऊन. बघू शकता किती चढ लाट आहे तुम्ही बघू शकता. शेवटला लोक थकली आता. मंडळी तुम्ही गर्दी बघू शकता. लाट खूपच जड झालेली आहे आणि सर्व कोकणकर देखील थकलेले आहेत पण तरी पण जोश काय कमी होत नाही. Yeah.
गर्दी बघू शकता जत्रेची. ही आहे आमची समयात्रा. गर्दी बघू शकता तुम्ही. आणि हे सगळे चाकरमानी जे गावाला परतले आहे जत्रेसाठी. आणि जत्रेची गर्दी बघू शकता. ही आहे संपूर्ण जत्रेची गर्दी. Thank you.
सायंकाळचे 6 वाजले तरी पण मिरवणूक सुरू आहे. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडत असेल, तुम्ही पण एन्जॉय करत असाल आमच्या सोबत. तर सायंकाळ झाली आहे तरी पण मिरवणूक ही सुरूच आहे आणि तुम्ही जल्लोष बघू शकता सर्व कोकणकरांचा. मल्हार बने मोतियन जा देवाची लाट जी खूपच जड आहे तरी पण कोकणकर घेत आहेत. जय श्रीराम घोषणा देऊन सर्व कोकणकर ही लाट उचलत आहेत. एवढी मोठी लाट आहे ते तुम्ही बघू शकता. खूप मोठी लाट आहे ही.
आणि ही दैवली बुद्रुकची सान. Thank you.
अशा प्रकारे सायंकाळ झाली आहे आणि आता मंदिरापर्यंत चालली आहे लाट. ही लाट जी आहे ती मंदिरापर्यंत चालली आहे. मी आपल्या कोकण या ब्लॉग मध्ये दाखवलेलं आपलं मंदिर, त्या मंदिरापाशी चालली आहे ही लाट. पडलाय तरीही लाटेची मिरवणूक चालूच आहे. सर्वांचा अमूल्य वेळ, आपल्या सर्वांच्या दुसऱ्याला मार्गदर्शन आणि दुसऱ्याचे विचार आपल्यापर्यंत चांगल्या एकत्याने राहणं गरज आहे. आणि यापेक्षाही मुक्त व्हायला पाहिजे. आपल्या गावातील सुशिक्षित खूप मोठमोठे लोक मोठमोठ्या पदावरती मुंबई महाराष्ट्रात नाही तर देशाच्या विविध भागामध्ये कार्यरत आहेत. Oh!
तर मंडळी हा आहे एंट्री गेट मंदिराचा आणि इकडे लाट येत आहे. लाट मंदिरात नेण्यात आली आहे. लाट तिच्या डेस्टिनेशनवर पोहोचली आहे. आता मंदिराच्या समोर आज लाट ठेवणार आहे. उद्या लाट चढवणे आणि परवा फिरवणं हे आहे लाटीचं डेस्टिनेशन. इकडे आता लाट ठेवण्यात येणार आहे रात्रभर आणि बघू शकतात एवढं रात्री एवढं थंडीत सुद्धा सर्व कोकणकर हे शेवटपर्यंत आलेले आहेत. अतिशय आनंदात भक्तिमय वातावरणात भक्ती जागरात आपल्या सर्व बांधव मित्रांची लाड आहे. ढाल काठीला उजवी घालून तर मंडळी तुम्ही बघू शकता मंदिर खूपच सुंदर दिसत आहे. मंदिरची लाइटिंग तुम्ही बघू शकता खूप सुंदर मंदिर दिसत आहे. तर मंडळी समायात्रा 2024 पहिला दिवस हा संपलेला आहे. खूप मजा आली. पहिला दिवस हा लाट आणणं होता. लाट आणली संपूर्ण गावात फिरवली. सगळ्या महिलांनी लाटेची पूजा देखील केली. खूप जल्लोषात साजरी केला आम्ही पहिला दिवस. तुम्ही बघितलंच असाल आणि तुम्हाला कळालंच असेल की पहिला दिवस कसा असतो ते. आता दुसरा आणि तिसरा दिवस कसा असतो ते तुम्हाला पुढच्या दोन व्हिडिओमध्ये कळून जाईल. तर त्या दोन्ही व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत पूर्ण बघा. त्या दोन व्हिडिओसुद्धा अशा जल्लोषात साजरी होणार आहे ते दोन दिवस. उद्या लाट चढवणं आणि परवा लाट फिरवणं असे दोन दिवस आहेत अजून. तर खूप मजा येणार आहे दोन दिवस. आज जशी मजा आली तशीच येणार आहे पुढचे दोन दिवस देखील. तर आता हा ब्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करतो. आपण भेटूया उद्याच्याच व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत स्टे हॅपी आणि शुभरात्री.